घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात जानकी खूप अस्वस्थ असते कारण तिला घडला सगळा प्रकार लक्षात येता अवंतिका ती परत आली आहे अवंतिकाचा रणदेवींच्या बाबतीत आता किती मोठा गैरसमज झालेला आहे की अवंतिका परत आल्याने तिला मुद्दाम त्रास दिला जातो आहे आणि तो गैरसमज कसा मिटवायचा हा जानकी विचार करत असता क्षणी तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेशला जानकी सांगते की ऋषिकेश अहो माझी या सगळ्यांमध्ये चूक नाही आहे जर ती पावडर त्या साडीला आहे असं जर मला कळालं असतं तर मी ती साडी आणलीच नसती आणि माझ्याही हाताला रॅशेश आल्या असते ना सगळं सुरळीत व्हावं सगळं चांगलं व्हावं असंच मला वाटत होतं आणि याचसाठी मी अवंतिकाला या घरात परत आणलं आणि तिला आता माझ्याचबद्दल गैरसमज वाटावा ऋषिकेश जानकीची समजूत घरात म्हणतो की अवंतिकाचा तुझ्या बाबतीत जो गैरसमज झाला आहे त्याबद्दल मलाही वाईट वाटतं आहे परंतु जानकी मला खात्री आहे एकदा का अवंतिकाचा राग दूर झाला की नक्कीच ती तुझ्याकडे येऊन माफी मागेल इकडे सौमित्र अवंतिकाला सांगतो की जानकीच्या जानकी वहिनीच्या बाबतीत तू असं बोलायला नको होत तिने काहीतरी केलं आहे असं वाटावं वा, असंच बोलत होती तू उलट अवंतिका तुला बरं वाटावं वा, म्हणूनच जानकी वहिनी प्रयत्न करत होती ना अवंतिका खूप संतापलेली असते वैतागलेली असते ती समित्राला सांगते की अरे सौमित्र मला माफ कर परंतु मला त्रास होतो आहे रागाच्या भरामध्ये मी काय बोलते काय वागते काहीच सुचत नाहीये मला एक तर मला या सगळ्याचा त्रास होतो आहे खात सुटले आहे माझ्या अंगाला हा त्रास कसा कमी करायचा यासाठी प्रयत्न करूयात तेव्हा सौमित्र अवंतिकाला सांगतो की अगं अवंतिका म्हणूनच तर वहिनी अंगाला शेण लाव म्हणत होती ना समित्र अवंतिकाला सांगतो की अगं आम्ही लहानपणापासून हेच तर करत आलो आहोत ना अगं शेण लावल्यानंतर तुला बरं वाटेल थंड वाटेल तेव्हा तिथे ते चिडलेली अवंतिका सांगते की प्लीज सौमी मला शेण वगैरे अंगाला फासायचं नाहीये तुला कळत नाहीये का, काहीतरी याच्यावरती दुसरा उपाय असेलच ना तेव्हा सौमित्र सांगतो की बरं ठीक आहे तू शांत हो सौमित्रला अवंतिकाची काळजी वाटत असता अवंतिका ते आता समित्रला सांगते की प्लीज सौमी मला इथे नाही राहायचं आहे इथे ना माझ्या मनात एक भीती बसली आहे प्लीज सौमित्र ऐक ना माझं तेव्हा अव आव... अवंतिकाने आता प्रश्न निर्माण करता सौमित्र पेचात पडतो इकडे सुमित्रा आजी दोघी बसले असताक्षणी सुमित्रा आजीला सांगते की बघितलंस काय अगं मंगळागौरीचे इतके छान खेळ चालू असता त्याच्यावरती पाणीच फिरलं अगं अवंतिका पहिल्यांदा आपल्या घरी आली होती आणि तिच्या बाबतीत असंही कसं घडलं मुदाम आजी संधी साधून जानकीच्या सा बाबत सुमित्राचे कान भरायला लागते ती सांगते की हा सगळा जानकीचा खेळ आहे तेव्हा सुमित्रा ठणकावून सांगते की काही बोलू नकोस तिच्या बाबतीत आई तर आजी तिला सांगते की अगं कसले आता अवंतिका आणि सौमित्रा आपल्या घरात राहत आहेत त्या शेरवरी सुद्धा तिने तसंच केलं हलक्या के कानाची सुमित्रा तिथे आजीवरती विश्वासच ठेवायला लागते आजी कान भरत असते आजी पुढे सांगते की अगं हे तर जानकीची खेळे आहे सौमित्रा अवंतिकाला त्रास दिला की कसले ते या घरात राहत आहेत परत ते निघून जातील ना हाच तर तिचा डाव आहे आजी जानकीच्या बाबतीत सुमित्राच्या मनात गैरसमज निर्माण करते ती सांगते की जेव्हापासून ती सावत्र आहे हे कळालं आहे तेव्हापासून ती सगळं काही मुद्दाम करते आहे आणि ती ऐश्वर्या जी आपल्यासाठी आता घातकी आहे असा विचार करत होतो तीच ऐश्वर्या उलट तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे सुमित्रा जानकीवरती ठाम विश्वास दाखवत आजीला सांगते की याच प्रकारामुळे मी खूप त्रासून गेले आहे प्लीज आता पुढे काही बोलू नकोस तेव्हा आजी तिथे सुमित्राला सांगते की अगं तू बावळत आहेस तुला जानकीची खेळी कळतच नाहीये दोन्ही सुनांमध्ये भांडेरा लावली तर त्या निघून जातील ना आणि राज्य कोण तर जानकी करेल आजी तिथे सांगते की तू फक्त बावलट नाही जानकीची खेळी कळतच नाहीये एवढं सांगून सुद्धा तुझ्या डोक्यात शिरत नसेल तर बस इथेच विचार करत असं सांगून आजी तेथून तरात तरा निघून जाते हलक्या कानाच्या सुमित्राला वाटायला लागतं की आपण खरंच आता चुकतोय का आपल्याला काही कळत नाहीये का इकडे ऋषिकेश जानकी आता चर्चा करत असता क्षणी तिथे ओवी येते आणि जानकीच्या हातात बांगड्या देत सांगते की अगा आई या बांगड्या मी ऐश्वर्या आंटीला देऊन येते तेव्हा जानकी विचारते की या बांगड्या तर ओवी सांगते की अगा आई तू कामामध्ये होती तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं ना की तू नंतर देशील परंतु ज्यावेळी मी आपल्या रूममध्ये बांगड्या शोधण्यासाठी आले पाहते तर ऐश्वर्या आंटी इथेच होती आपल्या रूममध्ये आणि तीच मला सांगितली की तिच्या रूममध्ये माझ्या बांगड्या आहेत ती मला घेऊन गेली आणि बांगड्या दिल्या आता तिने मला बांगड्या दिल्या आहेत म्हटल्यानंतर त्या बांगड्या तिला परत करायला हव्या आहेत ना दे ना मी देऊन येते ए तेव्हा आता सगळा घडला प्रकार जानकीच्या लक्षात येताच तिच्या डोक्यात प्रकाश पडतो जानकी ओवीला विचारते की काय अगं ऐश्वर्या आणटी आपल्या रूममध्ये ती केव्हा रूम के आली होती तेव्हा ओबी सांगते की अगं अवंतिका आणटी तयार होत होती ना त्यावेळी तर तिथे आता ओवी सांगते की आई तुला माहिती आहे का ज्यावेळी अवंतिका आंटी आजीच्या पाया पडत होती ना त्यावेळी ऐश्वर्या आंटीने तिच्या पाठीवरती कसली तरी पावडर टाकली होती घडला सगळा प्रकार ओवीने जानकीला सांगितलेला असतो आणि कारस्थानाचे खरी सूत्रधार ऐश्वर्या ऋषिकेश जानकीच्या समोर आलेली असते जानकी तळकपणे आता ओवीला घेऊन खालती जाते आणि तिथे ऐश्वर्याला जा विचारते की अवंतिकाच्या पाठीवरती पावडर का टाकलीत ऐश्वर्या तेव्हा सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो तर आजीच्या आता दहाबेदान आणतात तेव्हा साळसूतपानाचं आवाहन ऐश्वर्या तिथे सांगते की जानकी वहिनी अहो मी पावडर टाकली मी असं का करेन आई तुम्ही तरी सांगा ना जानकी वहिनी ना जानकी ऐश्वर्याला सांगते की आता खोटं बोलू नकोस ओवीने सगळं काही पाहिलं आहे तेव्हा धक्क्यानेच ऐश्वर्या ओवीकडे पाहत असता ओवी समोर येते आणि सांगते की हो मी सगळं पाहिलं आहे जेव्हा अवंतिका काकू पंचा पाया पडत होती तेव्हा तू तिच्या पाठीवरती पावडर टाकली होती हे सत्य ऐकताच रणदिवे पुरते हादरलेले असतात कारस्थानाची खरी चित्रदार त्यांच्या समोर आलेली असते जी की सासवीतपानाचा आवलं आणून तिच्या चेहऱ्यामागे एक वेगळा चेहरा लपलेला असतो नीच ऐश्वर्या सगळे आरोप आता ओवीकडे ढकलते आणि ती म्हणते की अगं ओवी हे सगळं प्रकरण आता तुझ्या आईच्या अंगाशी आलं आहे म्हणून तू खोटं बोलतेस का तेव्हा की धक्क्यानेच तिच्याकडे पाहत असते तर ओवी सर्वांसमोर सडेतड उत्तर देत ऐश्वर्याला तोंड घशी पाडत सांगते की मुळीच नाही माझ्या आईने नेहमी मला खरं बोलायला शिकवलं आहे ऐश्वर्या सगळ्यांसमोर नाटकं करत मानायला लागते की जानेक वहिनी मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अहो तुमच्या निरागस मुलीची तुम्ही ढाल करून हे सगळं प्रकरण माझ्यावरती ढकलताय की गप्प न बसता कारस्थानी ऐश्वर्याचा सर्वांसमोर पर्दाफाश करत सांगते की मुळीच नाही ऐश्वर्या अगं मी माझ्या मुलीची ढाल करणारच नाही मी त्या साड्या आणतानाच बघून आल्या होत्या त्यावेळी तर त्याच्यामध्ये पावडर नव्हती मग आत्ता फक्त अवंतिकाच्याच साडीमध्ये पावडर कशी काय आली जाननकीने उभा केलेला प्रश्न सर्वांनाच पडतो सगळ्यांचाच चा संशय कारस्थानी ऐश्वर्यावरती जातो ऐश्वर्या तिथे सर्वांसमोर जानकीला विचारते की ठीक आहे ती पावडर आली बरं नंतर आली असं समजूयात परंतु तुमच्याकडे काय पुरावे आहेत की ती पावडर मीच टाकली सरळ सर माझ्यावरतीच आरोप लादताय तुम्ही की ऐश्वर्याला सांगते की अगं मी तुझ्यावरती खोटे आरोप लादतच नाहीये पुराव्यानेशी ते सिद्धही करून दाखवेन तेव्हा ऐश्वर्या विचारते की असे कोणते पुरावे आहेत तुमच्याकडे जानकी सांगते की आता पावडर नतर, ती पावडर तू टाकली आहे म्हटल्यानंतर ती पावडर नक्की तुझ्या खोलीतच सापडेल हाच तर मोठा पुरावा मिळेल ना आपल्याला सगळं प्रकरण आता ऐश्वर्यावरती शेकतं आहे हे लक्षात येताच आजची कांगावा करायला लागते आणि सर्वां समोर म्हणते की बाईबाई आता खऱ्याच राज्य तर राहिलेलंच नाहीये आजी सुमित्राचे परत कान भरते आणि तिला सांगते की बघितलंस का एका सुनेच्या साडीमध्ये पावडर सापडली तर दुसऱ्या सुनेवरती आळ ढकलते आहे ही। आता मूग गिळून गप्पच बसणार आहेस की बोलणार आहेस काही सुमित्रा आजचीलाच गप्प करते तिला सांगते की आई तू आता मध्ये काही बोलू नकोस तर तिथे आता जानकीला सांगते की जानकी तुला खरंच असं वाटतं की या सगळ्यांच्या मागे ऐश्वर्याचा हात आहे तेव्हा जानकी सांगते की हो आई अहो माझी ओबी कधीच खोटं बोलणार नाही आणि याची खात्री तुम्हालाही आहे ना तेव्हा पुढे सुमित्रा सांगते की अगं जानकी आपली ओबी कधीच खोटं बोलणार नाही यावरतीही विश्वास आहे आणि त्याच्यापेक्षा जास्तही विश्वास माझा तुझ्यावरती आहे की तू उगाच असे आरोप कोणावरतीही लादणार नाही परंतु तुझा गैरसमज होतो आहे अगं आपली ऐश्वर्या खरंच बदलली आहे मूर्ख सुमित्रा परत आता ऐश्वर्याच्या चांगलपणाला भुललेली असते ती जानकीला खोटं पाडायला बघत असते सुमित्रा सांगते की परंतु आता खरं खोटं करायचं झालंच तर आपल्याला आता ऐश्वर्याच्या रूमची छडती घ्यावी लागेल तेव्हा ऐश्वर्या काही बोलणार इतक्यात सुमित्रा सांगते की अगं ऐश्वर्या मला माहिती आहे की जानकी तू सगळेच जण चांगल्याचा भल्याचाच विचार करत आहात तुम्ही दोघी तशा नाही आहेत परंतु तू आता तू काहीच केलं नाहीयेत म्हटल्यानंतर तू घाबरतेस कशाला चला सारंग तूही चल बरं आपण सगळेजण मिळून आता रूमची झडती घेऊयात काय खरं काय खोटं ते सर्वांच्या नजरेस पडेल ऐश्वर्याजी या दोघींचेही धन आलेले असतात सर सौमित्र त्या दोघींकडे खूप रागाने पाहत असतो इकडे जानकी सारंग सुमित्रा तिघेही आता जानकी ऐश्वर्याच्या रूमची झडती घेत असते इकडे तिकडे ती पावडर कुठे भेटते आहे का याची शोधाशोध करत असते परंतु खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर सुमित्रा विचारते की जानकी काही सापडलं का जानकी सांगते की, सांग की नाही तेव्हा सुमित्रा सांगते की बाई पाहिलं ना मी म्हटलं होतं की ऐश्वर्या आपली बदलली आहे आपला काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा सानंगचंही तेच म्हणणं असतं त्यानंतर तिघेही आता ले ले बाहेर आलेले असतात सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं ते तिघेही बाहेर आल्यानंतर तिथे आता ऐश्वर्या चोरजोराची रडत कांगावा करायला लागते ती सांगते की सापडलं का जानकी वहिनी तुम्हाला काही का उगाच माझ्यावरती आरोप करत आहात तुम्ही अहो या घरासाठी किती जीव तोडते आहे मी एवढं सगळं करते आहे आणि तरी सुद्धा जाणकी वहिनी तुम्ही माझ्यासोबत असं का वागत आहात पुढे आयश्या सांगायला लागते की जाणिकवाहिनीने आतापर्यंत सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकत आले आहे ती गोष्ट मी करत आले आहे या घरात जाणिकवाहिणीचं सगळीकडे कौतुक होतं त्यांच्यासारखं वागण्याचा त्यांच्यासारखं बनण्याचा किती प्रयत्न करते आहे आणि तरीसुद्धा आरोप माझ्यावरती लावले गेले तरीही तोशी मीच आश्वार्याने आता जबरदस्त गेम प्लॅन करून सगळ्यांच्या नजरेतून आता जानकीला उतरलेलं असतं आणि ती कांगावर करत मानायला लागते की सारंग हो तुम्ही का गप्प बसला आहात तुम्ही हे सांगा ना की सा काई -काई या घरासाठी मी आत्तापर्यंत किती आणि काय काय केलं आहे ते या घरावरती या घरातल्या माणसांवरती तुमच्यावरती माझे किती जीवापाड प्रेम आहे ते सांगा ना जानकी वहिनींना तेव्हा कधी न तोंडातून शब्द काढणारा सारंग तिथे जानकीला सांगतो की वहिनी ज ऐश्वर्या म्हणत आहेत ते बरोबर आहे खरं तर सारंगने आता ऐश्वर्याच्या खोट्या नाटकाला बोलून जानकीची चूक दाखवलेली असते तिलाच दोषी मानलेलं असतं सारंग सांगतो की अगं वहिनी माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता नाही म्हणजे दुकानातच काहीतरी गडबड झाली असेल तू कशाला असं काहीतरी करशील ना तेव्हा तिथे ते आता आजी म्हणायला लागते की कशाला उगाचच गोल गोल बोलतोय गुंड्या अरे सगळं काही कारस्थान इनेच केलं आहे आणि वर आपल्या मुलीलाही खोटं बोलायला शिकवलं आजीला सडेतड उत्तर देत चानक्य सांगते की मी माझ्या मुलीला खोटं बोलायला शिकवलंच नाहीये ओवी कधीच खोटं बोलत नाही तेव्हा सुमित्रा सांगते की अगं जानकी आम्हालाही खात्री आहे की ओवी कधीच खोटं नाही बोलणार परंतु तिच्या नजर चुकीने गैरसमज होऊ शकतात ना अगं आणि तुझ्या सांगण्यावरून आपण आता ऐश्वर्याच्या रूमची झटती घेतली ना तिथे आपल्याला सापडलं का काही सापडलं नाही आहे ना आणि ऐश्वर्या तर आपल्याला अडवण्यासाठी वरती सुद्धा आली नाही ती निमूटपणे खालती उभी होती आणि तरीही जाणकी तू अजूनही तिच्यावरती आळ घेतेस का की तुझ्या हातून आता चूक घडली आहे ना चल बरं पटकन ऐश्वर्याची माफी मागून टाक सुमित्राच्या या वाक्यावरती सगळेच जण धक्क्याने तिकडे सुमित्राकडे पाहत असतात तर सौमित्र अवंतिका या दोघांनाही माहिती असतं की ऐश्वर्या किती कारस्थानी पाताळींत्रीबाई आहे तिच्या स्वार्थासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि त्यांचा मात्र या गोष्टीवरती विश्वास बसलेला असतो की यामध्ये नक्कीच ऐश्वर्याचा हात असू शकतो तर तिथे आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं काय बोलते आहेस तू जानकीने माफी मागायची म्हणजे तेव्हा सुमित्रा सांगते की काय झालं ऋषिकेश अरे आपल्या घरात सगळ्यांसाठी नियम सारखेच आहे असंच म्हणतो ना आपण मग चल बरं जानकी माफी मागा ऐश्वर्याची तेव्हा तिथे ऐश्वर्या नाटकं करत म्हणायला लागते की आई हो तुम्ही काय बोलत आहात त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत मी मला असं काहीतरी नको हलक्या कहाणाची सुमित्रा तिथे उलट जानकीलाच सांगायला लागते की अगं ब पाहिलं का ऐश्वर्याचा किती मनाचा मोठेपणा आहे तू तिच्यावरती आरोप केलेस तिच्या रूमची झडती घेतली तरीसुद्धा ती तुला माफी मागायला सांगत नाही मग चा ना आता तूही तुझ्या मोठे मनाचा मोठेपणा दाखव आणि माफी माग बरं तिची तेव्हा सुमित्राचा शब्द न डावलता की खरोखरच जाते समोर ऐश्वर्याचा हात सोडते आणि मनापासून तिची माफी मागते ऐश्वर्याला हेच तर हवं असतं की सगळ्यांच्या समोर जानकीला दोषी ठरवून तोंड घशी पाडून तिला आपल्या पायाशी आणायचं हे तिने आता करून दाखवलेलं असतं ऐश्वर्या काही बोलणार इतक्या जानकी त्यातून निघून जाते ओवी आणि ऋषिकेश दोघे तिच्या पाठोपाठ तिच्या मागे निघून गेलेले असतात तर तिथे आता ऐश्वर्या आजचीला मात्र चांगल्या उकळ्या फुटत असतात हसण्यासाठी तर सगळ्यांनाच ही गोष्ट खूप चुकीची वाटलेली असते हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश या सगळ्यांमध्ये माझी चूक असती तर खरंच मनापासून सगळ्यांसमोर पाया पडून त्यांची माफी मागितली असते परंतु माझी चूक नसताना तेव्हा तिथे अचानकपणे ओबी येते आणि ओबी सांगते की आई परंतु मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की ऐश्वर्या आंटीनेच पावडर टाकली होती मग आता आपली चूक नसताना आपल्यालाच का शिक्षा दिली तेव्हा तिथे आता ते ऋषिकेश ओबीला समजावत सांगतो की ओबी अगं जे लोक खोटाडे असतात खोटं बोलतात त्यांना देवबापा नक्की शिक्षा देतो आणि ऐश्वर्या आंटीने जर चूक केली असेल तर तिला शिक्षाही मिळेलच अचानकपणे आजची ऐश्वर्याच्या रूममध्ये फॅन लावायला जाणार तर ऐश्वर्याने ती पावडर त्या फॅनवरती टाकून ठेवलेली असते की जेणेकरून कोणाला तिला पुरावे मिळवून द्यायचे नसतात तिथे ऐश्वर्या थांबवणार इतक्यात आजीने फॅन लावलेला असतो सगळी पावडर सगळ्या रूममध्ये पसरलेली असते आणि जी अवस्था अवंतिकाची झालेली असते तीच अवस्था तिथे ऐश्वर्या आणि आजीची झालेली असते म्हणतात ना जसं करावं तसं भरावं अगदी तशीच अवस्था दोघींची झालेली असते दोघे आता अंग खाजवत बसलेल्या असतात आणि बाहेर जाऊन आता अंगाला शेण माती फासत असतात की जेणेकरून ती खास दूर व्हावी इथे आता जानकी आलेली असते तर खोटेपणाची त्यांना चांगली शिक्षा मिळालेली असते